नमस्कार, मी महेश विजय गायकवाड, जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीजवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली, जालना. आता बातम्या सविस्तर. जालना जिल्ह्यातील बहुचर्चित क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात आता 263 ठेवीदारांना, गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. जानेवारी 2023 जालना जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा घोटाळा समोर आला होता. त्यामध्ये या घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकले असल्याचं देखील समोर आलं होतं. या प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 6 आरोपी जामिनावरती बाहेर आले होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास पूर्ण करून या प्रकरणात फसवणूक झालेल्या 263 गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी आता पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्या प्रस्तावावरती जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हाच प्रस्ताव पुन्हा आवर सचिवाकडे मान्यतेसाठी जाणार आहे. आवर सचिव यांनी मान्यता दिल्यानंतर 263 गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्याची चिन्ह आहेत. जालना शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्यात तब्बल 5 कोटी रुपये किमतीच्या आलिशान गाड्या या मुद्देमाला जप्त करण्यात आल्या आहेत. याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत. जानेवारी 2023 तालुका जालना पोलीस ठाण्यात क्रिप्टो करन्सी घोटाळ्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर एक एक करत अशा 263 गुंतवणूकदारांनी आपली तक्रार पोलिसांकडे केली. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या प्रकरणात सुमारे 9,33,76,400 रुपयांची 263 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात 6 आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्यानंतर त्यांना PCR झाली. त्यानंतर हे आरोपी जामानतीवर बाहेर गेले. तर 3 आरोपी अद्याप पोलीस रेकॉर्डवर फरार असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्यापैकी काहींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अशातच आता आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला असून या प्रकरणात तब्बल 22 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. मी सध्या तालुका जालना पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे आणि या परिसरात पाहू शकता की माझ्या दोन्ही साईडनं ज्या काही लक्झरी कार आहेत त्या याच गुन्ह्यात अशा प्रकारच्या 7 कार जप्त करण्यात आलेल्या आहेत. सुमारे 5 कोटी रुपयांच्या कार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आता याच प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर
एका SDM मार्फत या प्रस्तावाची पुन्हा चौकशी होईल आणि राज्याच्या अव्वल सचिवाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल. आणि ह्या प्रस्तावावर अव्वल सचिवांनी मंजुरी दिल्यानंतर या 5 कोटींच्या लक्झरी वाहनांसह जप्त केलेल्या इतर मालमत्तांचा लिलाव होईल. आणि हा लिलाव झाल्यानंतर जे काही गुंतवणूकदार आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांची रक्कम त्यांना परत मिळणार असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली. याच प्रकरणाचा आता गुजरात कनेक्शन देखील समोर आले. गुजरातमधील एक बिपिन पटेल नावाचा आरोपी असून तो आरोपी सध्या फरार आहे. मात्र त्यानं सुरत येथून या हिची जी काही क्रिप्टो करन्सीची वेबसाईट होती GDC कॉईनची ही वेबसाईट सुरत येथे तयार झाल्याचं आता सांगितलं जात आहे. पोलीस आता या आरोपीच्या मागावर आहेतच. मात्र आता हा प्रस्ताव अव्वल सचिवाकडे जाईल आणि तेथून मंजूर झाल्यानंतर ही वाहनं आणि गोठवलेल्या सर्व मालमत्ता विकून सुमारे 22 कोटी रुपयांच्या मालमत्ता विकून जालना जिल्ह्यातील 263 खातेदारांना त्यांची रक्कम मिळणार आहे. कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MC News, जालना. ज्ञान संजीवनी फाउंडेशन संचलित लिओ किड्स प्री स्कूलचं आज रवींद्र पाटील आणि डॉक्टर बळीराम बागल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लिओ किड्स ही केम्ब्रिज अभ्यासक्रम असलेली जालना शहरातील पहिली CBSE स्कूल ठरली आहे. आज संजीवनी फाउंडेशनतर्फे जालना शहरात लिओ किड्स प्री प्रायमरी स्कूलचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अहमदनगर येथील शिक्षक रवींद्र पाटील आणि डॉक्टर बळीराम बागल यांच्या हस्ते या स्कूलचं उद्घाटन करण्यात आले. लिओ किड्स ही जालना शहरातील पहिली प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ठरली आहे. जालना शहरातील सामनगाव रोडवरती आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा उद्घाटन सोहळा पार पडला. आणि यावेळी व्यासपीठावरती रवींद्र पाटील, डॉक्टर बळीराम बागल, हर्षदा बळीराम बागल, पांडुरंग बागल, प्रभाकर बागल, ज्ञानेश्वर कुटे, प्रिन्सिपल गीता मोरे, लक्ष्मण सुकासे आदींची उपस्थिती होती. 15 जून 2024 रोजी आपण ओपनिंग केलं आहे. या स्कूलचं वेगळंपण असं आहे की आपण कॅम्ब्रिजचा सिलेबस या ठिकाणी घेतला आहे. बुक्स आपण ते घेतले आहेत की जे जालन्यामध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे आत्तापर्यंत स्कूलमध्ये. आणि त्या जे पब्लिकेशन्स आहे कॅम्ब्रिज पब्लिकेशन त्याचं आपण हिंदी मराठीमध्ये कन्वर्ट केले आहे लँग्वेजेस की जेणेकरून पालकांना मुलांचा अभ्यास घेण्यासाठी फायदाच होणार आहे. कुठल्या प्रकारचा अडचण त्या ठिकाणी पाल्यांना येणार नाही आहे असं आम्ही वेगळं असं काही उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. संजीवनी फाउंडेशन हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक क्रांती करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्री स्कूलची चालू झालेली आहे. या प्री स्कूलमध्ये आपण कॅम्ब्रिज सिलॅबस विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि तो सिलॅबस पालकांना समजावा, पालकांना घरी अभ्यासक्रम घेता यावा त्यासाठी आपल्या एक्सपर्ट टीचर्सने तो 3 लँग्वेज म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश पण त्याच्याखाली मराठीत लिहिलेलं असेल की ते वाचता यावं, समजावं, त्याचा अर्थ समजावा या पद्धतीनं तो सिलेबस डेव्हलप करून आपण ही शिक्षण पद्धती चालू केलेली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल एज्युकेशनवरती भर देणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त पक्ष्यांचे, प्राण्यांचे फोटो हे फक्त पुस्तकात न दाखवता प्रॅक्टिकली हे सगळं आपण एज्युकेशन देणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी पक्षालय, तर प्राणी संग्रहालय, जेवढे पाळीव प्राणी आपण ठेवू शकतो त्यांच्यासाठी आणि ते दाखवण्याचा आपण प्रयत्न मुलांना करणार आहे की जेणेकरून त्यांना ती मेमरी त्यांच्या आयुष्यभर राहील. दुसरी गोष्ट यामध्ये एक आहे की यावर्षी जे काही विद्यार्थी भरती होतील त्यांना आपण पहिले विद्यार्थी म्हणून त्यांच्या जोपर्यंत ते आपल्या शाळेमध्ये तर प्रत्येक वर्षी त्यांना फीसमध्ये 30% सवलत आपण देणार आहोत. दुसरी गोष्ट यांना सिलॅबस शिकवण्यासाठी जे काही एक्सपर्ट टीचर्स लागतात ते सर्व एक्सपर्ट टीचर, एक्सपिरियन्स टीचर्स आपण रिक्रूट केलेले आहेत आणि ही शाळा एक निसर्गरम्य वातावरणामध्ये पोल्युशन, प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण याच्यापासून मुक्त अशा जागेमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होईल. जालना तालुक्यातील नेर येथील शेतीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. संतोष किसन उफाड असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. जालना तालुक्यातील नेर येथील शेत रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी 14 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. संतोष किसन उफाड, वय वर्ष 38 असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. संतोष उफाड यांचा हा भावकीतील
इतरांचा शेत रस्त्याचा जुना वाद आहे. या वादातून संशयित आरोपींनी संतोष उफाड यांच्यावरती कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच मृताचा पुतण्या शशांक उफाड यांच्यावरती देखील कोयत्याने वार केले. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी संतोष उफाड यांचा मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मोसपुरी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करत पुढील गुन्ह्यासंदर्भात तपास करत आहे. राजेश टोपे यांच्या माध्यमातून अंबड येथे टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम नुकताच पार पडला आणि यावेळी व्यासपीठावरती आमदार राजेश टोपे यांच्यासह टाटा इन्स्टिट्यूटचे मान्यवर उपस्थित होते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात व्यवसाय नोकरी करण्यासाठी बाजारपेठेत कुठल्याही कौशल्याची आणि ज्ञानाची गरज आहे हे विद्यार्थ्यांनी ओळखून त्या दृष्टीने प्रशिक्षण घेऊन त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आज नवनवीन तंत्रज्ञानाची गरज असून कुशल मनुष्यबळ मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यावरती भर द्यावा असं आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना केले. ते अंबड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी टाटा सोशल सायन्सच्या राज्याच्या प्रमुख रम्या बालकृष्ण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावरती शिक्षण संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी बी आर गायकवाड, निवृत्त प्राचार्य भागवत कटारे, ॲडव्होकेट ज्योती कपाळे, चित्रा सार्थत आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हाचं वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक डॉक्टर रमेश भुतेकर, प्राध्यापक डॉक्टर गजहंस, प्राध्यापक कार्तिक गावंडे, प्राध्यापक सुजाता देवरे, प्राध्यापक निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्योती कपाळे यांनी केले. The BC unit director, so that was a good combination, and this project has run quite successfully to this date. And on this occasion I would like to again place on record a heartfelt gratitude to Honorable Mr. Tanmay Naik and his team for having helped us all the possible ways, and it is because of him that we could run this project quite smoothly. And as far as this project is concerned, it has placed as many as around 400 students. This is a remarkable achievement on the part of Matsudhari Shikshan Sanstha, let me tell you. Ani tya baddal Tanmay Naik sir aapne mi khup runi aahe. Apan aaj aalat tya baddal hi aapla runi aahe. Dusri goshta tumche ya sathi mi runi aahe. Bhaiya sir, magchya veles ja rusacha grants hotya. Tya rusacha grants 2 koti grants milnyasathi sarvatri mala madat zali ti aadarniya Tanmay Naik saranchi zali. हम एक प्रोग्राम पूरे देश में चलाते हैं. लगभग 220 कॉलेजेस में, लगभग 7 स्टेट्स में हम इसको बड़े तौर पे भी, जैसे झारखंड में और आंध्र प्रदेश में हम इसको बहुत बड़े तौर पे चलाने की भी काम किए हैं. बट अंबड़ में जैसे पंडित साहब ने बताया, दिस इज अ प्लेस विच हैज गिवन अस एन एक्सलेंट रिजल्ट. बहुत अच्छा रिजल्ट हमें मिला है जो हमें कभी उम्मीद नहीं था. स्रोत म्हणून आताच मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी काही मोजके नावं, दोन चार नावं घेऊन जाते. आता सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर एक सिंहवा म्हस्के नावाचे आहे, खडकेश्वर नावाचं एक छोटं गाव अंबडला. आई शिवणकाम करणारी, वडील नाही, आणि अशा एका मुलीनं खूप अशाच तुमच्यासारख्या माइंडसेट घेऊन अभ्यास केला. छानपैकी त्यांनी त्या ठिकाणी हा कोर्स केला आणि आज कोटक महिंद्रामध्ये 460,000 पॅकेज घेऊन जालना शहरातील गोकुळधाम परिसरात वास्तव्यास असलेल्या हजारो मतदारांकडे सध्या विद्यमान खासदार आणि आमदारांनी पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दररोज चिखल तुडवावा लागत आहे.
जालना शहरातील इंदेवाडी ते गोकुळधाम रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांच्या वतीने करण्यात येत आहे. या परिसरात 5,000 अधिक मतदारांचे वास्तव्य आहे. याशिवाय या परिसरात 4 मोठ्या शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत, परंतु केवळ आमदार आणि खासदारांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील नागरिकांना चिखल तुडवत ये जा करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या रस्त्यावरती अनेक खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणे सुद्धा धोकादायक झालेले आहे. या रस्त्यावर नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखलातून वाट काढावी लागत आहे. यासह शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चालताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. इंदेवाडी पाण्याच्या टाकी ते गोकुळधाम चाळगे नगर या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा परिसरातील नागरिक मतदानावरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. इंदेवाडी येथील पाण्याची टाकी ते असं खाली जाणारा जो रोड आहे अत्यंत खराब झालेला आहे, काय सांगाल? इंदेवाडी ते नागरी मसाला कंपनी, गट विमा सहकारी संस्था व गोकुळधाम हा या भागामध्ये एक मोठा परिसर 10 वर्षापासून सुरू झालेला आहे, पण या भागातील या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. इंदेवाडी ते गोकुळधामपर्यंत किंवा या सोसायटीपर्यंत रस्त्यानं चालणं मुश्किल झालेलं आहे. वयस्कर लोक असतील त्यांना चालता येत नाही. शाळेच्या गाड्या आहेत तिथं वस्ती मोठी झाल्यामुळं शाळेच्या भरपूर गाड्या आणि शाळेचे विद्यार्थी सायकलवर जातात, तर अशा ठिकाणी तो रस्ता खराब असल्यामुळं विद्यार्थ्यांना चालता येत नाही, वयस्कर लोकांना चालता येत नाही, मोटरसायकल नीट चालवता येत नाही. अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, हातं मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत. या भागाकडं सर्व शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं आजपर्यंत हा रस्ता तयार झालेला नाही आहे. माझी शासनाला अशी विनंती आहे, आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, या भागात लक्ष देऊन या रस्त्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी. काल काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनसुद्धा दिलेलं आहे, तर या निवेदनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी या रस्त्याकडे लक्ष द्यावं अशी सर्वांना विनंती राहील. आपलं नाव सांगा आणि सध्या पाण्याची टाकी इंदेवाडी येथील जो काही रोड आहे तो अत्यंत खराब झाला आहे, काय सांगाल? हां, माझं नाव वंदना सुरेश निर्मल. मी गोकुळधामच्या मागे जे एस आय कॉलनीमध्ये राहते आणि आम्हाला पाण्याच्या टाकीपासून जाय यायला रस्ता आहे, मार्केटला, शाळेला, इतर कोणत्याही कामासाठी टाकीपासून जावं लागते. तो इतका घाण आहे की गाड्या स्लिप होतात ना, लेकराला चालता येत नाही, लेकरं पडतात, आणि आम्हाला म्हाताऱ्या माणसाला तर बिलकुल चालता येत नाही. म्हणून कसं करून प्रशासनाने हे रस्ता पूर्ण करून द्यावा आम्हाला, कारण आमचं येणं जाणं सुखरूप होईल. टाकी जी इंदेवाडी आहे इथून जो मेन रस्ता येणार आहे अत्यंत खराब झाला आहे, जाणं येणं मुश्किल झालं आहे. आपण इथलचे रहिवासी आहात, काय सांगाल या बाबतीत? सांगायचं म्हणलं तर इंदेवाडी अंतर्गत पाण्याच्या टाकीपासनं पश्चिमे पूर्वेकडील भागामध्ये जवळपास 20 ते 25 कॉलन्या राहतात की ज्यामध्ये 2,000-1,000 जनता राहते. तर या वसाहतीकडं येण्यासाठी इंदेवाडी पाण्याच्या टाकीपासनं फार इकडं चाळगे नगर कॉलनीपर्यंतचा जो मेन रस्ता आहे तो इतका बिघडलेला आहे की या काळामुळे पावसाच्या दिवसामध्ये जाणं येणं अतिशय कठीण झालेलं आहे. मी 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीला डिलिव्हरी झालेल्या मुलीला दवाखान्यात घेऊन जात असताना चिखलामध्ये पडलेलं आहे की जे लहान बाळसुद्धा होतं. इतकी वाईट परिस्थिती आहे की कोणाला सांगावं आणि कोणाला नाही सांगावं, याकडं शासनाने तात्काळ लक्ष देऊन आमच्या सर्वसाधारण नागरिकाची अडचण दूर करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. काय नाव आपलं? माझं नाव गणपत मरेवा कांबळे. मी जी आय एस कॉलनीतील लंबोदर सोसायटीमध्ये सदस्य असून राहतो इथं. आजचं बातमीपत्र इथं संपलं, उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज, नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9 करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERT धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद,
प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. सबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा दा. अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते दहावी. शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्यूशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.